माननीय अर्जुनराव बोबडे यांच्या 61वा समारंभ काल पुण्यात पार पडला. गौरव समितीच्या वतीने हा समारंभ आयोजित करण्यात आला होता. सन्मानार्थ शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व मानपत्र अर्जुनराव यांना प्रदान करण्यात आले. या शुभप्रसंगी अर्जुनराव यांच्या मातोश्री व धर्मपत्नी यांना देखील गौरव समितीच्या वतीने सन्मानित करण्यात आले. 61च्या निमित्ताने बोबडे यांनी लिखित शिवनेरी ते रायगड व अर्जुन वेध या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा देखील ज्येष्ठ विद्युतज्ञ ॲडव्होकेट भास्करराव आव्हाड यांच्या शुभहस्ते यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात कोथरूड येथे संपन्न झाला. सदर कार्यक्रमाला लक्ष्मीकांत महाराज पारनेरकर विशेष उपस्थित होते, तर कार्यक्रमाचे सुरुवातीपरक प्रास्ताविक गौरव समितीचे अध्यक्ष माजी कृषीमंत्री शशिकांतभाऊ सुतार यांनी केले, तर मान्यवर व्यक्ती व उपस्थितांचे आभार तानाजीराव बनकर यांनी मानले. 2 जूनला वाढदिवस आहे आणि त्यावेळी त्यांना 61 वर्ष पूर्ण होत आहे. तर भाऊ म्हटले मग पुस्तकांचं प्रकाशन फक्त कशाला, 61 सुद्धा त्यांचे आपण करूया असा पाहुणचा आग्रह. 61 वगैरे करणं म्हणजे इतपत मी एवढा मोठा नाही याची मला जाणीव आहे, पण पाहुणचे घरचे संबंध आणि त्यांचा आग्रह, त्यामुळे हा एकंदरीत दोन्ही पुस्तकांचा प्रकाशन सोहळा आणि 61 असा कार्यक्रमाचा योग त्या निमित्ताने आला. आता ऍक्च्युली खूप दिग्गज मंडळी इथं ऑलरेडी बोलले, त्यामुळे मी जास्त काही बोलू इच्छित नाही, परंतु माझ्या त्या पुस्तकामध्ये अर्जुन वेदमध्ये थोडेसे माझे संपूर्ण जे आहे परिचय आणि संघर्ष थोडा मांडण्यास मी प्रयत्न केलाय. 74 साली मी पुण्यामध्ये वाडिया कॉलेजला आलो, तर काम करत होते, तर त्यावेळेला कुळ कायदा आला आणि जो 11.5-12 एकर जमीन ज्याच्यामधून कॅनल गेलेलं, कॅनलच्या दोन्ही बाजूला जमीन.